नमस्कार मित्रांनो, बघूयात काही ठळक घडामोडी। नमस्कार मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, बघूयात कांद्याविषयी काही घडामोडी। कांदा दरात 3 दिवसापासून क्विंटल मागे 50 रुपयांनी वाढ झालेली दिसत आहे। मित्रांनो, 15 दिवसांमध्ये 150 ते 200 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे। शनिवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यामध्ये 40 ते 85% आवक घटली आहे। काही शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा बाजार समित्यांमध्ये विक्रीला आणत आहे। मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये पडलेला पाऊस, होळीनिमित्ताने उत्तर भारतामध्ये वाढलेली कांद्याची मागणी आणि महत्त्वाचे म्हणजे हॉलँड, चीन, पाकिस्तानमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील कांद्यावर परिणाम झाला आहे। त्यामुळे भारतातून कांद्याला मागणी वाढण्याची खूपच दाट शक्यता आहे। असे असल्याने दरात सुधारणा होण्याचे चित्र दिसत आहे। मित्रांनो, सध्या पिंपळगाव, लासलगाव, सटाणा, मुंगसे, मालेगाव, देवळा, कळवण, चांदवड इतर बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक काही प्रमाणामध्ये झाल्याने दरात तेजी होत असल्याचे चित्र दिसत आहे। मित्रांनो, आणखी काही माहिती मिळाल्यास पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबून मिळवा दररोजचे व्हिडिओ। या चॅनलवर दररोजचे कांदा बाजार भाव तसेच इतर माहिती अपडेट केली जाते। भेटूया पुढील व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल। धन्यवाद शेतकरी मित्र।